नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र आणि तुम्ही बघत आपले उत्तर कोकण किनारा यूट्यूब चॅनल आणि उत्तर कोकण किनारा यूट्यूब चॅनल वरती तुमचं सकाळचं स्वागत आहे। तर मित्रांनो, उत्तर कोकण म्हटल्यावर आपला पालघर जिल्हा येतो आणि पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर 75% लोक ही आदिवासी लोक आहेत। तर आपल्या उत्तर कोकण किनारा यूट्यूब चॅनलकडून आपल्या तमाम आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि हा जो कार्यक्रम असतो हा पूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण जगभरात साजरा केला जातो। तर त्याच कार्यक्रमामध्ये आज आपण जाणार आहोत। चला डायरेक्टली आता आपण कार्यक्रमामध्ये जाऊया। तर मित्रांनो, या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही गर्दी बघू शकता। हे बघा, तुम्हाला गर्दी दाखवतो, भरपूर सारी गर्दी आहे। तर मित्रांनो, तुम्ही जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमामध्ये बघू शकता मेकअप इकडे कसं केलंय आपले आदिवासी बांधव मित्रांनी। आपल्याला मेकअप बघा, तिथं भारी मेकअप केला, एकदम खतरनाक। आणि हा मेकअप करून तुम्ही नाचणार आहे का काय करणार आहे? नाचणार आहे। तुमचं मंडळ कोणतं आहे? आदिवासी संस्कृती मंडळ। आदिवासी संस्कृती मंडळ। आणि कुठला हा मंडळ? आंबेसरी। आंबेसरीचा हा मंडळ। आणि मेकअप बघा, एकदम भारी केलाय। चला आता हे लोक नाचतील थोड्या वेळाने। आणि जी पेंटिंग, जी मेकअप, जी पेंटिंग वगैरे केले ते या भावाने केलंय। तर भाऊ, तुमचं नाव काय? महेश। महेश। आणि या भावाचं नाव आहे तो महेश आहे। आणि याने खूप छान पेंटिंग केलेलं आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आदिवासी दिनानिमित्ताने सगळे आपले आदिवासी बांधव हे सगळे नाचताना तुम्हाला दिसणार आहे थोड्या वेळात। तर काका, हा कोणता डान्स आहे? दांडिया सगळे घेऊन येतो। आणि कोणत्या सहाय्यावर तुम्ही नाचत असतात? देवांग आहे। देवांग याला काय सांगतात? टिपरी सांगतात। ही खैराचे झाडा बनून, म्हणजे ही खैराचे झाडाचे बनवतात। आणि हे तुम्ही वाजून नाचतात का याच्यावर काहीतरी असतं? नाही, याच्यावर गाणं बोलतो। आणि हा काका गाणं सांगणार ना तुम्ही या वाजून नाचणार, त्याला होकार देणार सर, त्याच्यावर होकार देऊन तुम्ही नाचणार, बरोबर ना? अच्छा, तर आपण थोड्या वेळाने ना हा डान्स बघणार आहोत। या डान्सचं नाव काय बोललेलं परत सांगा? घोरनाच। आता घोरनाच आपण ना थोड्या वेळाने बघणार आहोत। हे आपले सगळे भाऊ नाचणार आहेत, तर चला आपण तेव्हाच बघूया। आणि हे काय हे दिसत आहे ते काय? नाचण्यासाठी काय सांगतात त्याला? चाल म्हणतात। चाल। आणि हे बघू शकता ही चाल आहे, हे सगळ्याचे आवाज करून हे ते नाचणार आहे। तर चला आपण डायरेक्ट तिकडेच बघूया। तर काका, आपण आता कोणता डान्स घेणार आहे? डिफरंट डान्स काय कोणता तो सांगतात तुम्ही? आता घोरनाच। जो आपण बोलत होते ना घोर डान्स, तर तोच त्याला टिपरा डान्स सांगत असतात। आणि काका आता घेणार आहे, सगळे नाचणार आहे। मित्रांनो, आता आहे ना टिपरा डान्स सुरू होणार आहे। काका, कोणता टिपरा डान्स? ना घोर नाच आणि याला टिपरा डान्स सुद्धा सांगत असतात ना। आणि काका इकडे रेडी आहेत आणि टिपरा डान्स इकडे सुरू होणार आहे। तर चला तुम्ही ते बघा, आता एन्जॉय करा। काका, टिपरे डान्स चालू झालाय ना? राम लक्ष्मण हे दोघा बंधू खेळाया निघालो। हा डान्स बघा तुम्ही, सेम दांडियासारखा दिसतो बघा। आणि डान्स टिपरे डान्स सांगतात आणि गाण्याच्या तालावर नाचत आहे बघा। आणि मित्रांनो, हा टिपरे डान्स तुम्ही बघू शकता बघा, कसं दांडियासारखा सेम वाटतोय, डबल दांडिया कसा घडतो तसाच वाटतोय बघा टिपरे डान्स। आणि काही समजत नाही कुठे कुठून जात आहे ते। आणि मित्रांनो, हा डान्स खूप जुना डान्स आहे आणि नाही साऊथ चाललाय, त्याच्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि तुम्ही सुद्धा बघा मित्रांनो, तुम्हाला मी आता दाखवणार आहे गौरी नाच। आणि हा जो नाच असतो ना तो नागपंचमीनंतर हे आदिवासी बांधव गावात नाचत असतात आणि तोच डान्स तुम्हाला मी दाखवतो। हा बघा गौरी डान्स। वाजेल तसे हे डान्स बदलत जात असतो आणि पायामध्ये तुम्ही बघू शकता बघा, घुंगरे वगैरे घालून हे गौरीनाथ नाचत असतात।
बघा ढोलकीची ताल बदलले आणि डान्स सुद्धा बदललाय बघा तुम्ही बघू शकता. इकडे तारपा वगैरे आपले भाऊ घेऊन आले, आता तुम्ही तारपा इकडे वाजवणार ना आणि नाचणार सुद्धा ना. तर भाऊ आहे ना, तर तारपा वाजवणार इकडे आणि सगळे जण इकडे नाचणार आहे, तर थोडंसं वाजून दाखव ना मला तुम्ही. कार्यक्रमामध्ये आहे ना तारपा डान्स चालू झालेला आहे बघा, आणि खूप सगळे एन्जॉय करताना तुम्हाला इकडे दिसतात बघा, तारपाच्या तालावर सगळे नाचताना दिसतात आपले आदिवासी बंधू. कारण आज आहे तो जागतिक आदिवासी दिन आहे आणि सगळे इकडे तुम्हाला एन्जॉय करताना दिसतात बघा. मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे तारपा नाचताना तुम्हाला दिसतात बघा, आणि हा भाऊ तारपा वाजवतोय आणि तुम्हाला नाचताना आपले आदिवासी बंधू दिसतात बघा. मित्रांनो तुम्ही बघू शकता आज जागतिक आदिवासी दिन आणि या आदिवासी दिनानिमित्ताने हे बघा सगळे आदिवासी आपले बांधवांनी ड्रेसिंग केले आहे बघा, एकदम भारी खतरनाक. तर मी काय म्हणतो मित्रांनो, उत्तर कोकण किनारा यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू आणि तुम्हाला पण. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ड्रेसिंग बघा सगळ्यांनी, हे कशाचे पाने लावले तुम्ही, अशोक झाडाचे पाने आणि हे रुमाल वगैरे लावून आणि प्रिंट करून हे टी शर्ट वगैरे बनवलेत आणि सगळे आपले कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या उत्तर कोकण भागातील तुम्हाला बघू शकता तुम्ही प्रसिद्ध असे कलाकार किरण वरठा, महेश उमरसाडा आणि तुम्हाला इकडे दिसते बघा दर्शु वगैरे, दर्शना झिरो वगैरे आणि सगळे इकडे कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. सगळे कार्यक्रमामध्ये म्हणजे मला कसं वाटलं कार्यक्रमाला, असं वाटतंय की आपण आदिवासी असल्याचा गर्व होतोय. तर तुम्हाला आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि असंच प्रगती करत राहा आणि नाव पुढे करा. तर मित्रांनो या कार्यक्रमामध्ये आपल्याला भरपूर पालघरमधले कलाकार मिळालेले आहेत. तुम्हाला दिसतोय समोर रोशन रावते बघा, तर रोशन रावते आपल्या आदिवासी जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला दिसतोय बघा सिंगर आपले नावाजलेले, डहाणूमध्ये बोलले तर पालघरमधले सगळे फेमस आहे आणि विशाल ब्रदर्स करून सुद्धा इकडे आलेले आहेत आणि सगळे इकडे कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. तर मित्रांनो हा जर तुम्हाला छोटासा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की, जर आपले नवीन चॅनल असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय बाय.